नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण घेऊन येत आहोत बुक रिव्ह्यू आणि ज्याची एक दोन दिवसापूर्वी ऍडव्हर्टाईज आलेली आहे पुणे पी एम जी एक्झाम आहे तुमची तर रिक्वायरमेंट चांगली आहे लक्षात घ्या पण जी एक्झामची डिमांड आहे जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केली तर रिझल्ट येतो तर आज आपण बघणार आहोत पुणे पीएमसी भरतीसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनचं एक बेस्ट बुक ज्याच्यामधून तुमचा सिलेबस जो आहे तो सगळा कवर होऊन जाईल तर पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल प्रत्येक सेशनमध्ये मी तुम्हाला आपली ऑफिशियल वेबसाईट दाखवलेली आहे तर ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्ही अदर एक्झाम मध्ये जावा अदर एक्झाम मध्ये तुम्ही करंट एक्झाम मध्ये जावा जेव्हा तुम्ही करंट एक्झाम मध्ये जाल तेव्हा तुम्हाला इथं आत्ता ज्या रिसेंटमध्ये सगळ्या एक्झाम होणार आहेत तर सगळ्या एक्झामची पुस्तकं इथं दिसतील त्याच्यामध्येच तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवड मनपा हे बुक दिसून जाईल आता या बुकबद्दलच आपण आज बघणार आहोत तर हे पुस्तक लिपिक तंकलेखक गट क सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक गट क सहाय्यक विधी अधिकारी गट ब कनिष्ठ अभियंता गट कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट क आणि इतर सगळ्या पदासाठी ज्या पदासाठी तुम्ही एक्झाम देताय तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस जे क्वेश्चन आहेत म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो प्रॅक्टिससाठी तर ते सगळे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत ठीक आहे ओके चला तर पुस्तकाची इंडेक्स आणि पुस्तकामधून जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं कव्हर केलेला आहे ते आपण इथं बघूया त्याच्या आधी आपण बघूया जाहिरात आय होप तुम्ही जाहिरात बघितली असेल फॉर्म कधीपासून भरायला स्टार्ट होणार आहेत क्रायटेरिया काय आहे सगळं आपल्याला इथं माहीत असलं पाहिजे ठीक आहे ओके चला तर इथे तुम्हाला पुणे महानगरपालिका जाहीर प्रकटन म्हणून एक जाहिरात दिसत आहे एकच मिनिट थांबा ओके चला बघा पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात तुम्हाला नऊ तारखेला डिक्लेअर झालेली आहे ओके आता ही जी जाहिरात आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे अभियांत्रिकी सेवेतील आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे असं इथं सांगितलेलं आहे उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी असेल वयोमर्यादा असेल किंवा परीक्षा शुल्क असेल ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पद्धत मुदत असेल किंवा आवश्यक अटी शर्ती असेल या सगळ्या तुम्हाला कुठे मिळणार आहेत ही जी ऑफिशियल लिंक आहे ना या लिंक लिंकवरती तुम्हाला कधीपासून मिळणार आहे बघा सोळा एक दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे आता लगेच मिळेल का नाही सोळा तारखेपासून मिळणार आहे ठीक आहे ओके लक्षात ठेवा तर इथं तुम्हाला महानगरपा महापालिका आयुक्त पुणे महापालिका यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता ही जी लिंक आहे ना ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या लिंकवर जाऊन प्रॉपर तुम्ही ऍडव्हर्टाईज वगैरे बघू शकता ठीक आहे ओके तर आता आपण बघतोय बुक रिव्ह्यू बुक रिव्ह्यू मध्ये आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन ठरू शकतं एक पुस्तक वापरलं तरी मोर दॅन सफिसियंट आहे किंवा तुम्हाला जर असं वाटलं की बाबा नाही मराठी वगैरे सब्जेक्टसाठी आम्हाला अजून काही रेफरन्स बुक आहे ते वापरायचे वाप तर तुम्ही वापरू शकता ठीक आहे ओके चला इंडेक्स बघूया आपण पुस्तकाची का तर पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका गट दोन गट तीन मधील जे रिक्त पद आहेत ना त्याच्या जाहिराती संबंधी तुम्हाला इथं दिलेलं आहे इथं तुम्हाला आता जी पद वगैरे आहेत त्याच्याबद्दल काही मी डिस्कस करत नाही फक्त आपण पुस्तकाबद्दल बघूया तर इथं मराठी प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे ओके हा आहे तुमचा सिलेबस आता इतर पदांसाठी जे आहे ना प्रत्येकी तीस गुणांचे पंधरा प्रश्न असे एकशे वीस गुणांचे साठ प्रश्न विचारले जातात आणि हे जी तुमची प्रश्न आणि गुण विभागणी आहे ना तर हे सगळं लक्षात ठेवूनच काय केलेलं आहे या पुस्तकाची रचना केलेली आहे ठीक आहे ओके तर पुणे शहर पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष माहिती बघा हे फार महत्वाचं असतं तुम्ही पुणे महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाईज आहे त्याच्यासाठी तुम्ही एक्झाम देताय तर स्पेसिफिक तुम्हाला पुणे महानगरपालिका किंवा पुणे शहराबद्दल जी काही इन्फॉर्मेशन विचारली जाईल म्हणजे डेफिनेटली अशा परीक्षांमध्ये विचारली जातेच तर ही इन्फॉर्मेशन या पुस्तकामधून कव्हर होणार आहे ठीक आहे ओके क्लिअर तर इथं तुम्हाला आपल्या केसागर पब्लिकेशनचं हे जे बुक आहे हे नक्कीच तुमच्या यशामध्ये मार्गदर्शक ठरणार आहे पुस्तकाची मांडणी आपण बघूया पुण्याचा इतिहास तुम्हाला दिलेला आहे किंवा असे हे पुणे बघा पुण्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुस्तकामध्ये किंवा पुणे शहराचा इतिहास का आहे तो सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे जेव्हा तुम्ही पुस्तक घ्याल तेव्हा डेफिनेटली तुम्ही हा इतिहास वाचलाच पाहिजे कारण का पुण्याच्या इतिहासावरती पण एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा पुस्तकामध्ये तुम्हाला अनुक्रमणिका मिळते अनुक्रमणिकेमध्ये विभाग पहिला तुम्ही बघा विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला इथं आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये तुम्हाला महानगरपालिकेची रचना स्पेसिफिक एक्झाम महानगरपालिकेशी संबंधित आहे महापौर आणि उपमहापौर त्याच्यानंतर सभागृहाचा नेता विरोधी पक्षनेता महानगरपालिका आयुक्त लोकप्रतिनिधी आयुक्त संघर्ष परिवहन व्यवस्थापन अन्य महत्वाचे अधिकारी स्थायी समिती म्हणजे काय परिवहन समिती प्रभाग समिती विशेष समित्या तदर्थ समिती महानगरपालिकेची कामं काय असतात किंवा महानगरपालिकेच्या सभा असतील महानगरपालिका निधी उत्पन्नाची साधने राज्य शासनाची अनुदाने आता ही जी मांडणी आहे ना पुस्तकाची लक्षात घ्या हाच तुमचा सिलेबस आहे बरोबर आणि जर आपण असा विचार केला की नाही मी पुस्तक नाही घेणार किंवा ही सगळी माहिती मी गुगल सर्च करेन किंवा मी कुठून तरी कलेक्ट करेन पॉसिबल आहे का नाही त्याच्यामध्ये तुमचा वेळ खूप जाणार आहे बरोबर आणि जी माहिती गरजेची आहे ती माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल असं होणार नाही त्याच्यामुळं एक परफेक्ट बुक जे आहे ना ते बुक तुमच्याकडं असलं पाहिजे तर पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी मिळत आहे म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला पण सोपं आहे आणि सिलेबस पण कवर होतोय एक सॅटिस्फॅक्शन मिळते आपल्याला इथं की हा ज्या परीक्षेसाठी मी तयारी करतोय त्या परीक्षेची जी नीड आहे ती नीड या पुस्तकातून कम्प्लीट होते सो परीक्षेला जाताना तुम्ही कॉन्फिडंट असाल की जेवढी काही इन्फॉर्मेशन परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे ती माझ्याकडून सगळी कव्हर झालेली आहे ठीक आहे ओके चला तर आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर तुम्हाला इथं महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दिलेला आहे लेखे ले 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 लेखा परीक्षण राज्य शासनाचे नियंत्रण तर महानगरपालिकेवरती राज्य शासनाचं नियंत्रण कशा प्रकारे असतं ते सगळं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर येतो विभाग दुसरा मराठीचा ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला समानार्थाचे शब्द विरुद्धार्थाचे शब्द अनेक शब्दाबद्दल एक शब्द महत्वाचे शब्द आणि अर्थ बघा आयबीपीएस टी सी एस पॅटर्न जे आपण म्हणतो ना तर पहिल्यासारखे फार कॉमन क्वेश्चन येत नाहीत काहीतरी नवीन शब्दसंग्रह वगैरे तुम्हाला विचारला जातोय किंवा आयबीपीएस टी सी एस पॅटर्न म्हणजे काय माहिती का क्वेश्चन थोडे लेंदी ठीक आहे ओके तर मराठी सेक्शन मध्ये तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन दिसू शकतात सो तुम्ही काय करू शकता या पुस्तकातून तर तुम्ही मराठी कराच करा पण मराठीसाठी आपल्या पब्लिकेशनची स्पेसिफिक काही पुस्तकं आहेत ती सुद्धा पुस्तकं तुम्ही वापरली तरी चालतील ठीक आहे ओके okay? याच्यानंतर बघा विभक्ती आहे समास आहे संधी आहे मराठीतील वचन विचार लिंग विचार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शेवटी ना संमिश्र प्रश्न पण दिलेले आहेत म्हणजे तुम्ही जो अभ्यास करताय ना तर या अभ्यासावरती किंवा आपला अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी क्वेश्चन दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन आपल्याला इथं सोडवलं तर फायदाच होतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर इंग्रजीचा विभाग आहे विभाग तिसरा याच्यामध्ये तुम्हाला सिनॉनीमटॅनिम असतील त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे आर्टिकल्स आहेत अग्रिमेंट ऑफ द वर्ग विथ सब्जेक्ट टेन्सेस सगळं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत ठीक आहे विभाग चौथा येतो बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये आकलन सूचना पालन प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हे विचारलं जातं समसंबंध सम्ण आहे किंवा वर्गीकरण श्रेणी किंवा क्रम असेल सांकेतिक लिपी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पण तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस साठी दिसत आहे ठीक आहे ओके सामान्य ज्ञान जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल आहे त्याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेसह आणि इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न स्पष्टीकरण पण मिळत आहे ठीक आहे ओके आणि आता आपण मनपासाठी एक्झाम देतोय सो आपल्याला इथं शासनाच्या योजना माहीत पाहिजेत महत्वाचे कार्यक्रम माहीत पाहिजेत तर हा स्पेसिफिक भाग पुस्तकामध्ये कव्हर होतोय लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे भारताची राज्यघटना याच्यामध्ये तुम्हाला घटनादृष्ट्या वगैरे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न पण मिळत आहेत ठीक आहे ओके, ओके? महाराष्ट्राचा भूगोल पाठीमाग भारताचा भूगोल आपण बघितला इथं महाराष्ट्राचा भूगोल ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन सोबतच लोकसंख्या असेल महाराष्ट्रामधलं जी के म्हणजे नद्या असतील उद्योगधंदे असतील मृदा असेल पिके असेल सगळं काही तुम्हाला पुस्तकामध्ये कव्हर करून दिलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला बघा महाराष्ट्रावरील वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत इथं दिलेले आहेत तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्हे तुम्हाला दिलेले आहेत स्पेसिफिक पुणे विभाग तुम्हाला इथं जास्त करायचा आहे इतर विभाग पण करावेच लागतात पण पुणे विभागाची परीक्षा देतोय तर पुणे विभाग थोडा जास्त फोकस देऊन करायला पाहिजे ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर तुम्हाला पंचायत भाग आहे याच्यामध्ये ग्रामीण भागातील मुलकी पोलीस प्रशासन आहे सामान्य विज्ञान आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे करंट अफेअर्स सुद्धा कवर केलेले आहेत लक्षात घ्या ठीक आहे ओके चला तर अशा पद्धतीनं एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला मनपाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्थापना दिनांक वगैरे किती आहे व ठीक बो आहे बोधवाक्य बोधवाक्य वगैरे असे क्वेश्चन येतात सॉरी परीक्षेमध्ये तुमच्या तर हे पुस्तक नक्की पुस्तक वापरा आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो आमच्यासोबत नक्की शेअर करा ठीक आहे ओके आ, जर पुस्तकाबद्दल काही डाऊट असतील डाऊट म्हणजे पुस्तक कसं मागवायचं किंवा कुठून मागवायचं अमेझॉन uh, फ्लिपकार्टवरती पुस्तकं अवेलेबल असतात आपले किंवा जर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मागवायचं नसेल तर तुम्ही तिथून मागवू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर आपल्या बुक हाऊसला पण मिळतं आणि इतर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर